नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। अहमदनगर शहरामध्ये अवैधरित्या चालू असलेले अवैध जे धंदे आहे ते व्हिडिओ रेकॉर्ड करून समाज माध्यमांवर व्हायरल करणार आहे अशी पोस्ट अहमदनगर शहरातील हिंदू राष्ट्र सेनेचे माजी पदाधिकारी घनश्याम बोडके यांनी दिली होती। या संपूर्ण प्रकरणानंतर आपल्यासोबत फोनलाईनवरती जोडले गेले आहे। घनश्यामजी, नगर न्यूज 24 मध्ये आपले स्वागत। सदर प्रकरण आम्ही पाहिलंय, तुम्ही जी पोस्ट व्हायरल केली, काय नेमकं हा प्रकार आहे? विषय असा आहे की नगर शहरामध्ये तोफखाना हद्द असेल, कोतवाली हद्द असेल, तोफखाना आणि कोतवाली हद्दीमध्ये जवळजवळ अनेक असे अवैध बेकायदेशीर व्यवसाय आहेत जे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू आहेत। आर्थिक आशीर्वादाने म्हटलं तरी चालेल, मी उघड उघड बोलतो, आर्थिक आशीर्वादाने त्यांचे व्यवसाय हे चालू आहेत। आणि काल आमचे मित्र ओंकार भागानगरे हे काही हे पोलिसांच्या मदतीने एका अवैध धंद्यावर रेड मारले असता त्याचाच राग मनात धरून काल त्याची अशी काही त्यांनी प्रतिक्रिया दिली की आमच्या ओंकार भागानगरेचा त्यात जीव गेलेला आहे। म्हणजे हे जे काय अवैध धंदे आहे या सर्वांच्या गुन्हेगारीला कारणीभूत हे अवैध धंदे ठरतात असा तुमचा आरोप आहे का? 100% तेच कारण आहे आणि पोलीस प्रशासन याच्याकडे उघड उघड डोळे झाकरत आहे। सपोज आता तुम्ही इशारा दिलाय की कोतवाली हद्दीमध्ये असन, तोफखाना हद्दीमध्ये असन, या अवैध धंदे दिसले तर आम्ही व्हायरल करणार सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर टाकणार, पण नेमकं कशा प्रकारे हे तुम्ही करणार आहे काय? बऱ्याच गोष्टी माझ्याकडे स्वतः आत्ता रेकॉर्डिंग केलेल्या आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग आलेले आहेत माझ्याकडे। म्हणजे बऱ्याच ठिकाणी कुठेतरी दबक्या आवाजात असं पण म्हणलं जातं की कारण हे दुसरं होतं, याला स्वरूप हे अवैध धंद्यांचं देण्यात आलं असं पण काय आहे का? नाही 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 नाही, तसं काही विषय नाही, ठीक आहे। परंतु आता काल जो प्रकार घडलेला आहे, आमचे जे ओंकार भागानगरे यांचा दुर्दैवी मृत्यू या गोष्टीमध्ये जो झालेला आहे तो ऍक्च्युली जो घडलेला आहे तो अवैध धंद्यांच्या कारणातूनच घडलेला आहे, जे पोलीस प्रशासनाने सुद्धा स्पष्ट केलेले। ओके, चालेल, धन्यवाद घनश्यामजी दिलेल्या माहितीबद्दल, धन्यवाद। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।